आषाढी वारीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पंढरपूरसाठी राज्यभरातून 3700 बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलंय. मंगळवार दिनांक 4 जुलै रोजी पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त लाखोंच्या संख्येनं भक्तगण आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र राज्यभरातूनच नव्हे तर आंध्र कर्नाटकातूनही भाविक पंढरपुरात दाखल होतात. महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळानं जय्यत तयारी केली आहे. मागील वर्षी आषाढीसाठी राज्यभरातून 3313 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. 23,000 फेऱ्या झाल्या होत्या. 1,55,000 भाविकांनी एसटी बसमधून प्रवास केलेला होता. 16 कोटींचं उत्पन्न मागील वर्षी मिळालं होतं. यंदाच्या वर्षी राज्यभरातून पंढरपूरसाठी 3700 बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. पंढरपुरात 3 बसस्थानक उभारण्यात येणार आहेत. वाखरी इथं होणाऱ्या रिंगण सोहळ्यासाठी 225 गाड्या सोडण्यात येणार आहेत. आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाचे 525 अधिकारी कर्मचारी कार्यरत राहणार असल्याचं सोलापूर विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरून नाशिक प्रदेशातल्या जळगाव, धुळे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यातल्या गाड्या धावतील. आणि चंद्र भीमा बसस्थानकावरून जे सोलापूर रोडवरती आहे तिथून सोलापूरच्या गाड्या आणि मराठवाड्यातल्या बसेस आणि नागपूर आणि अमरावती प्रदेशातल्या बसेस यांचं ऑपरेशन होणार आहे. त्या व्यतिरिक्त 2 तारखेला रिंगण आहे वाखरीचं, त्याच्यासाठी गतवर्षी सुमारे 200 गाड्या आम्ही ऑपरेट केल्या होत्या. याही वर्षी 225 गाड्यांची आमची तयारी आहे आणि या गाड्यातून आम्ही वाखरी रिंगणासाठी भाविकांना जाण्यासाठी आणि दर्शनावरनं परत येण्यासाठी व्यवस्था करणार आहोत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी यंदा चंद्रभागा बसस्थानकावर मेडिकल कॅम्प सुरू केल्याचंही श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं.